कुर्ला नेहरू नगर मध्ये 20 ते 25 बाईक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यात. आग लावली आहे की लागली आहे याचा तपास आता सुरू आहे. पोलीस याचा तपास करतात, मात्र आगीचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. बातमी मुंबईमधून आहे. कुर्ला नेहरू नगर या भागामध्ये सुमारे 20 ते 25 बाईकला रात्री अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली आहे. ही आग कशी लावली आणि नेमकं का लागली याचा तपास आता पोलीस करतात. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत या घटनेवर माहिती देण्यासाठी. प्रशांत, हा कुर्ल्यामधली घटना आहे, 20 ते 25 बाईक जळाल्यात, काय नेमके तपशील करतात? नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धम्म सोसायटी म्हणून आहे. 25 ज्या दुचाकी आहेत त्या पार केल्या होत्या, तर अचानक त्यातील गाड्या ज्या आहेत त्या पेट घेतला आणि त्यानंतर अग्निशमक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी येऊन ही आग विझवण्यात आली. मात्र नेमकी ही आग लागली होती का लावली होती याचा तपास आता जो पोलीस करत आहे. या अगोदर देखील अशा घटना आहेत, मुंबई असेल किंवा पुणे असेल किंवा नाशिक असेल, विविध ठिकाणी घडलेल्या आहेत. त्यामुळे या नेमक्या हा प्रकार काय आहे याचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत. ठीक, धन्यवाद प्रशांत दिलेल्या या माहितीसाठी. याबाबतचे अपडेट जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू. प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि कुर्ल्याच्या या घटनेविषयी आणखी तपशीलवार त्यांनी माहिती दिली. ही आग लावली की लागली आहे याचा तपास मात्र अजून पोलिसांचा सुरू आहे. नवरात्रीमध्ये झेंडूच्या फुलांची विक्री होईल या आशेनं फुल उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडूची फुलं लावली खरी, मात्र अतिवृष्टीमुळे पूर्णपणे फुल शेती खराब झाली. त्यातच उल्हासवलेल्या झेंडूला सुद्धा आता भाव मिळत नाहीये, त्यामुळे चांदवड तालुक्यातल्या फुल उत्पादक शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय. सरकारकडे आर्थिक मदतीच्या अपेक्षेनं तो पाहतोय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर 72 शेतकऱ्यांसोबत 72 तासांसाठी उपोषणाला बसलेले आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी काशीनाथ गनिमे या शेतकऱ्याची तब्येत ढासळली तर सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ मुंडण आंदोलनही करण्यात आलं. अकोल्यातले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापनेला 20 ऑक्टोबरला 50 वर्ष पूर्ण होतात आणि यानिमित्तानं विद्यापीठामध्ये शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं. विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या अकोला, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यामधल्या 600 शेतकऱ्यांनी विद्यापीठाला भेट दिली. शिवार फेरीचं हे 39वं वर्ष आहे. मुंबईमध्ये कोविडची आता तिसरी लाट येण्याची शक्यता तशी धूसर आहे. असं असतानाही महापालिका तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी एवढा खर्च करते का असा सवाल महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलाय. तिसरी लाट येणार हे गृहीत धरून ही तयारी केल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे